아이고, 라비아. 아리, 아리, 아리. 아리. ए ओरडतेस काय माहितीये का गाडीत कोण बसलाय दिसत नाही का त्यांना ए काय बोललीस तू एवढ्याशा मुलाला चिरडून गेला असतात ए हळू बोल पाटील साहेब बसलेत गाडीत कोणी का असेल ना दिसत नाही त्यांना एवढं ए ए अरे येड लागलं तुम्हाला हा बाईवर हात टाकतो रे लोक ठुकतील आमच्या तोंडावर भर रस्त्यात बाई जागावर हात टाकलं तर भर रस्त्यात असल्या गोष्टी करायची सवय नाही आम्हाला जा तिकडे गाडी तोंड बसा चला काय रे बाळा तुला माझ्या गाडी खरीच मारायचं होतं रे काय बाई यात यांची पण चूक नाही आमची पण चूक नाही आम्हाला सवयच आहे वेगानं पुढं जायची आता जंगल चालायचा कसा गो बाहेर पडला का बाकी सगळे जनावर चिडीचूप लपून बसतात आणि त्यात मी एखादं चुकून बाहेर पडलंच तर चिरडलं तरी जात नाही तर ते शिकार तरी होत आहे येतो बाय पाटील साहेब जनावर आणि माणसं यामध्ये फरक असतो जनावर पिसाळलं तर त्याला गोळ्या घालून ठार केलं जातं आणि माणूस पिसाळला तर त्याला बेड्या घालून वेड्यांच्या इस्पितळात नाहीतर तुरुंगात डांबलं जातं घ्या प्रसाद घ्या अंबाबाईच्या नावानं चांग भलं महिमा गाई
अंबाबाई तुझा भगत महिमा गाई आई उदे ग अंबाबाई महिमा गाई आई उदे ग अंबाबाई तुझा भगत महिमा गाई आई उदे ग अंबाबाई आई शेवटची आस घेऊन तुझ्या पायाशी आले. किती दिवस तू माझ्या मुलीलाशी वाट पाहायला लावणारेस. मी तुला चांदीचा पाळणा वाहीन, पण माझ्या पोरीच्या घरात पाळणा हलू दे. नको गतीची परीक्षा बघू आई. तुझा आशीर्वाद दे तिला, तुझी कृपा तिच्यावर असू दे ग. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे गांबाबाई, उदे गांबाबाई. सोडा मला, सोडा मला. अजूनच आहे का काय मस्ती जिरले का नाही तुझे अजून? पटेल, तुमच्या पोरानं माझ्या बायकोची छेड काढली. अरे छेडच काढली ना, अब्रू तर नाही लुटली. पटेल, पाहिजे तेव्हा पाहिजे ते कर माझं पोरग. पाटलाचं पोर आहे ते. सोडणार नाही त्याला. सोड मला इथून, मग बघतो मी त्याला. मला सोडा इथून. सोडणार नाही त्याला. तडपू दे साल्याला आणि मेल्या माडून गाडून टाका. आई नमस्कार करते. आई प्रसाद घ्या. मला नको तुझा प्रसाद. सात मंदिराच्या पायऱ्या झिजून काय होणार आहे? त्यानं काय तू जुकू सुधारणार आहे का? आई काय बोलतेस तू? अरे तू मलाच बोलतोयस? अरे सात वर्ष झाली तुझ्या लग्नाला, अजून पाडणा हल्लाय. अगं त्यात तिचा काय दोष आहे? काहीतरी बोलते आपलं. तिचा काय दोष आहे? चल मी चालले जाधवांकडे बारशाला. हो बाजूला, आपल्याकडे कधी पाळणा हलणारे कोण जाणे. ए चल आज एका नवीन ठिकाणी फिरायला जाऊ. आपण कधी गेलोच नाहीये तिथे. अरे रोज रोज काय फिरायला जायचं? अगं असं काय, चल ना. हे बघ तू कधीच मजा ऐकत नाही. अगं प्लीज चल ना, इथे जवळच आहे बघ. नको रे, खरंच नको, मला खूप उशीर झालाय. ए 15 मिनिटं फक्त. नको रे, चल मी जाते. बाय 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 बाय. वहिनी काय ग? वा मस्त, चल जेऊया. अगं पण आई यायच्यात ना. अगं ती येईल एवढ्यात, तोपर्यंत टेबल तर मांडून घेऊयात. बरे घेऊन जा. वा सुनबाई, आज बऱ्याच दिवसांनी तुझ्या आजचं जेवण मिळणार. म्हणजे जेवण मस्तच असणार, भरपूर जेवून घेतो. नाहीतर इतके दिवस जेवण म्हणजे काय आनंदच होता. बाबा असू दे ग. अहो येत आहे ना. आलो आलो. अरे दादा ये लवकर. वा छान, एवढी घाई. थोडा वेळ थांबलं असतात तर काय बिघडलं असतं? अगं पण तुम्ही गप्प बसा, बोलते ना मी. आणि काय ग, 10 मिनिटं थांबली असती तर काय जीव गेला असता का तुझा? आई मी थांबतच होते. पण थांबली नाहीस. काय झालं आई?
अजून काय सांगू तुला, काय होणार आहे बाबा? दोन वर्षात तीनदा पाळणा हल्ला जाधवांच्या घरी. दोन वर्षात तीनदा पाळणा? या खेपेला जुळ झालं. मोठ्या दिमाखात मिरवत होती ती जाधवीणबाई. अहो तिची सून अशी हाडकुळी, दोन दोन मुलांना जन्माला घालते. नाही तर इथं बघा. आई काय बोलतेस तू, हे काय गाय आई लावलंय? हा आमच्या नशिबात नातवाचं सुख आहे की नाही देव जाणे. गावातल्या बायका काय म्हणत होत्या ठाऊक आहे का तुला? काय म्हणत होत्या? बरं झालं तुम्ही तुमच्या सुनेला आणली नाही. का काय का? वांज आहे ना ती. वांज बायकांची नजर लागते बाळाला. आई दोन मिनिटं शांत जेवली असती तर काय बिघडलं असतं का? काय ग, वांझेला वांज नको म्हणू तर काय म्हणू ग? बस दोन आठवडे आराम कर. अरे बापरे देवा, वा लग्न मंडळी आली वाटत. चला जोशी जाऊ आपण स्वागताला. कुठे स्वागताला जात? मी सांगितलं होत या मुलीवर लग्न करू नको म्हणून. काय म्हणजे काय? मंगळ शनीची वक्रदृष्टी. लग्न झालंय झालं, मुलगा गच्चा करत पाहिजे. Thank you.
मालती आई एम सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तस नाही, आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस प्लीज. नाही हो, नाही घेत. माझा माझ्या देवावर विश्वास आहे, माझ्या अंबा मातेवर विश्वास आहे. मग बोललो ना, बोललो ना, आपल्याला मार पडणार ते बघ. पळा 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 रे बाबा. त्यातलं एकच आहे ना, आधी पहिले यातनं वाच. चल अशोकराव, 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 वाचो वाचो, आम्हाला वाचो. काय झालं? हा नेहमी सारखा पचकला. त्याने सांगितलं त्या दिघेच्या मुलाचं लग्न त्या मुलीशी झालं तर मुलगा गचकणार. हा मग मरणारच, मी पैसे लावायला तयार आहे. बघा मग आता कोण आम्हाला जिवंत ठेवेल? मला वाटतं गावकरी येत आहेत. तुम्ही काम करा, कोणी काय विचारत काय बोलू नको. अशोक भाऊ, जोशी गुलगडी कुठे गेले? हे काय इकडे गेले आता? जा लोक जा. ताई 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 ताई, आभारी आहोत, तुमच्यामुळे वाचलो आम्ही. अहो पण असं का करता तुम्ही? अहो पण खरंच सांगतो ना मी. अरे आता ते येण्याआधी पळीत ना. हे थांब 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 काय एक मिनिट थांबा. तुमच्या वडिलांची तब्येत बरी आहे ना? हो का? नाही काळजी घ्या. हा जोशियाच्या मार या ह्यांचा मार खाण्याची पळीत ना. अरे काय झालं काय पण? अहो ह्यांच्या वडिलांच्या. काय झालं बाबा ना? मला टेन्शन आलंय आता. चला. हॅलो, हा बोलतोय. कधी काय झालं? बाबांचं ऍक्सिडेंट झालंय. आई, ए आई. अगं बाई मालू वाटत. आई. अगं काय झालं बाबांना? बाबा बाबा काय झालं? आई. अगं एसटीत न उतरताना पडले. काय? हो. मालू. अगे. अगं पण एसटीतून गेले होते कुठे? अगं वेळापूरला. का? बयोला आणायला. तिच्या सासरी गडबड झाली ना, कमल मावशी बिचारी एकटी तरी कशी जाणार म्हणून हे गेले होते तिच्या बरोबर. बयोचं दुःख, तिचा त्रास नाही बघवला याना. परत आणलं बयोला घरी. पण झालं काय तिथे? बयोच्या नवऱ्याला गोळ्या घालून मारलं आणि शेतात टाकून दिलं. शेतात पडलेल्या तिच्या नवऱ्याला पाहून मला काहीच सुचलं नाही. एकीकडे तिचा नवरा असा मरून पडला होता आणि दुसरीकडे तिच्या सासरची मंडळी तिला शिव्याशाप देत होती. त्यांना मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, खूप. त्या पोरीला तुझ्या इतकंच लहानपणापासून प्रेम दिलंय आम्ही, तिला तिथंच सोडायची हिंमत झाली नाही माझी. नवऱ्याची बातमी कळल्यापासून एक टिप्पू सुद्धा ती रडली नाही, थिजून गेली ती. तिची दगडासारखी अवस्था बघून मी व्याकुळ झालोय. एसटीतून उतरताना माझा पाय घसरला कधी माझं मलाच कळलं नाही. मालू, मालू अगं निघालीस कुठे तू? मालती,
जाऊ दे तिला, निदान तिला बघून तरी बयो। बयो शांत हो भाई। तू आलीस लई बर झालं बघ, पोरीनं डोळ्यातनं दोन टिप तरी काढली। बायो काय झालं, सासरी जायचं का तुझ्या? मी भी तेच विचारत होते, पण हो नाही की चू नाही, आता मी म्हातारीनं काय समजायचं ग? काय झालं बायो? बायो सांग ना, जायचं का? हे बघ तू घाबरू नकोस, अगदी निर्धास्तपणे सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हवं तर मी येते तुझ्या बरोबर। नाही, मी त्यांच्याकडे जाणार नाही। अगं त्या सगळ्यांना वाटते की माझ्यामुळेच त्यांना मारलंय, मीच गुन्हेगार आहे, मीच खुनी आहे। हे बघ त्यांना नको का कोणी समजवायला? अगं कोण समजवणार, संशयाची पाल एकदा मनात घुसली की शरीर उकरते। जन्मभर त्यांच्या बरोबर राहायचं, जन्मभर मी त्यांना समजावेन, आणि ते मला खुनी म्हणणार? अगं नवरा गेल्याचं दुःख आता कुठे समजायला लागलंय मला, मग मी परत त्यांच्या आयुष्यात जाऊन त्यांना आणि मला शिक्षा का देऊ माई? अगं पण पोरी तुला कर नाही तर डर कशाची, तू जा ना तिकडं, लोक शेण घालतील ग माझ्या तोंडात। अंबाबाईची शपथ घेऊन सांगते, मी शुद्ध आहे, मी काहीही केलेलं नाहीये। चारित्र्यावर संकट आलं की आगीत जायलाच पाहिजे का मावशी? ती सांगतेय ना, मग आपण तिच्यावर विश्वास ठेवायलाच हवा। बयो कोणाचा असो वा नसो, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझ्या अंबामातेचा तुझ्यावर विश्वास आहे बयो। सावकाश रे, कोण नाही? चल खूप भूक लागली, खायचं खाऊ चल। अरे तेवढ्यात कोण तरी येईल, आपण काम करूया, पार्सल घेऊन इथनं पळूया। कोण कशाला मरायला येते, चल पाणीपुरी खाऊया। चल मी काम कर, तू पाणी पी, पुरी आपण पार्सल घेऊया। अच्छा ए माझे काय तुझं काय नाही रे, काय कोण नाही बघत, चल चरूया। ज्योती सांगू नकोस, पाणी सुटलं, चार प्लेट पाणीपुरी चार। अरे भूक लागली, खाऊया ना भरपूर। वा वा घे घे घे, अरे घे रे भैया, बाकी त्यामध्ये बाबा काय तू हाल करतोयस माझी। या गावांना का धंदेनात करे बहुतेक आपण मोठे झालो कशी रे? अरे आपल्याला शोधायला कमिटी नेमले। हा हो, अरे विनोद काय करतोस, पडेल तेव्हा कळेल, पडेल काय पळतो आता पळ। अरे 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 आता आपलं काय खरं नाही, तुझ्यामुळे माझी चटणी होणार। अरे 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 आमच्या पोराला शाप दिला काय? याच्या शापानच मेला बघ तू पोरगा, सोडायचं नाही यांना, बदळूनच काढू बघ। ए गपा, याची मस्त वेश काहीतरी वेगळं सांगते। हे हे बघा, कोणी जर सज्जन ब्राह्मणाने हात लावला ना, तो जो पहिला हात लावेल ना त्याची बायको दुसऱ्या बरोबर पळून जाईल। कोण सज्जन ब्राह्मण? कोण काय कोण? अरे मी। ए मला पण घे। आम्ही? हा तुला खरं नाही वाटत आता? काय तुला खरं नाही वाटत? सांग सांग सांग। इकडे इकडे या,
सांग सांग तो मारा त्याला मारा ए काय करतो काय धुन काढा धुन अरे धुन काय केस उपटा केस ए काय करतो काय शाप दे आज तू धुन में ढोळके बसतो काय शाप दे धुन दो हां गेट जा ए खायो है ना बोल ना बोल ना आपली जबान अरे बोल ना काय आपली पाणीपुरी झाली तिकडे पाणीपुरी बघितले ना वाट आपले आपली जबान आहे जबान जबान आहे चांगली पण सत्य कधी बोलायचं नसतं का परत का काय अरे मी होतो म्हणून वाचलास ए भैया भैया चल पाणीपुरी दे पाणीपुरी फटाफट देव हा नाले जालिम ज्योतिष सांगतो बघ अगदी खरं खरं ह्यांना एकटाय मग आपल्या दादाकडे नेलंच पाहिजे तसं बोललास चल लवकर ह्यांना आता गाडीत टाकून घेऊनच जाऊया हा चल बाबा झाला पेपर वाचून घ्या हां थँक्यू अहो मी पण येते तुमच्या बरोबर तू कशाला येतेस बाबाची तब्येत जरा बरी होते मग दोन दिवसांनी ये ना सावकाश अहो पण आईने सांगून पण आलेलो नाही आहोत त्याला काय वाटेल काही वाटणार नाही तू काही काळजी करू नकोस मी तिला समजावून सांगतो हां बरं थांबा मी आलेच बायोची पत्रिका घेऊन येते मालती मालती काय काय होतं बरं वाटत नाही का मालती आई काय सांगितलं डॉक्टरांनी आनंदाची बातमी काय अहो तुम्ही आजी होणार आहात अभिनंदन अभिनंदन आई माझ्या नवसाला पावलीस ग बाई ओटी आणली आहे ती मान्य करून घे आणि पुढचं सगळं नीट पार पडू दे तुझ्या नावानं गोंधळ घालीन गाई तुझ्या नावानं गोंधळ घालीन उदे गंबाबाई उदे गंबाबाई आई बाबा लवकर या वहिनी आली आहे वा सुनबाई सासूबाई बघ कशा खुश होत आहेत एकदम आता त्या सुद्धा जाधवबाई सारख्या तवड्यात मिळवणार आयुष्यमान बाबा आयुष्यमान माझी गुणाची बायती चला चला सावकाश घ्या 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 चहा घ्या लवकर अहो मला बरीच कामं पडलेत लवकर एक मिनिट मॅडम बळू नका बसा इकडे अहो मग काम कोण करणार हा सेवक आहे ना सेवक काय विचार काय माझा विचार आहे मी माझ्या मुलाचं नाव ठरवून टाकलंय विजयराव अशोक भोसले पण मुलगाच होईल कशावरून मुलगी झाली तर विनिता अशोक भोसले कशी आहेत नाव बरी आहेत बरी आहेत माझा चॉईस नाही आवडला चांगली आहेत ए वहिनी बस ना कुठे देवळात निघालीयस मी येऊ तुझ्या बरोबर काय आज काय आहे काय नाही काही नाही काही सांगायचंय मला नाही ग काही नाही अनिता आई आता देवळात निघालीस हो जा 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 देवळात गेलं पाहिजे देवीचं दर्शन घेतलं पाहिजे जा जा नाही नाही थांब कुणाची नजर नको ग लागायला पाटील साहेब उचलून आणलाय त्याला कुठं आहे आत आहे चला तुला तर सोडणार नाही रे हा तुला का रे माजला का तू कुणाच्या विरोधात चालला माहितीये तुला घ्या रे याला कोर्टात संजय संजय किती टायमाला सांगितलं किती मारशील त्याला किती टायमाला सांगितलं मारत जाऊ नको म्हणून माफ करा पाटील उद्या तुला लागलं म्हणजे पाटील माफ करा पाटील माफ करा पाटील आले का अक्कल तुला
माझ्या मालमत्तेची माहिती कोणाला द्यायला निघालास तू? मला कोणाला खेचायला निघालास तू? एवढी हिंमत तुझी? पाटील मला माफ करा पाटील, पाटील मला माफ करा पाटील साहेब, माफ करू, माफ करा पाटील साहेब, मला केलं माफ साहेब, माफ कराव. अरे माफ करतो ना तुला. सर्जेराव त्याला माडीवर घेऊन चला आणि माफ करू टाका. चला चला सर्जेराव बघता काय. चला बाळ मालू, मालू तुला काल गोडाचा शिरा खावासा वाटत होता ना, तुझ्यासाठी खास बनवलाय चांगले बदाम पिस्ते घालून. आई किती काळजी घेता माझी, आधी बसा थोडा वेळ. अगं छे गं बाई, बसते कुठली, तुझ्या करता तिळाचं तेल करायला घेतलंय. त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू शहरातून मागवल्यात. मालू तशी मी वाईट नाही ग आई, पण खरं सांगू का इतकी हौस आहे ना मला सगळ्या गोष्टींची. घे 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 घे, आणि सगळा संपला पाहिजे, अजिबात ठेवायचा नाही. बर. अनु काय बघतीस तू? काही नाही ग, बघू बघू काय लपवतेस, बघूया तरी खरं. चॅप्टर कुठे गेला? आवडतो तुला? ए काय करतो ग? कॉलेज मध्ये सिनियर आहे माझा. नाव काय? संजय सिंह पाटील. ए पण तू आईला नको सांगू. घाबरू नकोस ग, आपण आई बाबांशी आणि ह्यांच्याशी बोलून तर बघूया. मूर्ती अलगट ठेवा, अलगट ठेवा. भाई येतच नव्हता, घोडा दाखवला तवा आला. अरे पण ही काय सभ्य माणसाला आणायची पद्धत आहे? बसा बसा, चहा पिणार का? चालेल चालेल, खायला पण चालेल. काय तुमचा घोडा काय तो बघितला नव्हता? तो बघितल्याने बचकन पोटात खळगा पडला. ए यांची खायची प्यायची व्यवस्था करा. हा चहा पाहिजे विचारलं तर नाश्ता मागते. नाश्त्या उजवू नको, झोपायला मागेल. ए चला रे, जा जा लवकर, पेसल पेसल सांग जा. चमारी अहो काय ही माझी पत्रिका, आपला टाइम लय खराब चाललाय बघा. फिक फिक फिक. आता काय सांगू यांना, आता खरं सोडून काय पण सांग त्यांना. काय सांगू? ए खरं खरं सांगायचं आपला टाइम कसा आहे? टाइम खरं खरं सांगू? खरं सांगतो आता. टाइम संपला. वा 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 वा, आपला खराब टाइम संपला. अरे खराब टाइम काय घेऊन बसलाय, तुमचा टाइमच संपलाय. ए ए टेम्पलेट टेम्पलेट टेम्पलेट. काय काय? अरे काय चाललंय काय? अरे खरं ते सांगतो ना, आलास तेव्हा दोघांनी आणलं जाताना चौघ घेऊन जातील. ए खुसफुस करायची ना, करा काय ते नीट सांगायचं. ए इथे लिहिलंय, ये ते 48 तासात त्याचा मृत्यू आहे. हा घातकणारच. कोण मारणार मला? ते नाही लिहिलंय. मी तुझी पत्रिका सांगतो. काय काय? येत्या 48 तासात तुझा मृत्यू होणार आहे. तुला कोण मारल ते पण लिहिलेलं आहे. कोण मारणार आहे? मी मारणार आहे. मी मारा मारा. ए तुला पण मारणार आहे मी. मालती तूप नाही घेतलंस पोळीवर? नाही नाही नाही, ते काही चालेल, पोळी उघड पोळी उघड. हा घे. आई आई बस 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 वगैरे काही चालणार नाही, भरपूर खायचं आणि दही. काय आहे मालती? खरंच बास झालं. गप्पा बाईस, काही बोलायचं नाही, भरपूर खायचं. आता तुम्ही बसा बघू जेवायला. बसते आणि हे बघ, जड उचलायचं नाही, वाकायचं नाही. आणि बरं का अशोकराव, जरा त्या मुंबईच्या ऑफिस कडे लक्ष कमी द्या आणि मालतीला रोज फिरायला घेऊन जात जा. तू आधी जेवण सुरू कर बघू. हो जेवते जेवते जेवते. मला तुम्हा सगळ्यांना काही सांगायचंय. सांग ना सांग, अगदी बिंदास सांग. आता तुला कुठल्याही गोष्टीला विरोध होणार नाहीये. आपल्या अनिताला एक मुलगा खूप आवडतो. मला वाटतं तुम्ही दोघांनी त्याच्या घरच्यांशी बोलायला हवं.
काय ग अग ही तर दुधात साखरच पडली. बोलूया ना, लगेच बोलूया. त्यात काय, नाहीतरी आई वडिलांना विचारते कोण. नवरा नवरी स्वतःच लग्न ठरवतात आणि आई वडिलांना फक्त अक्षता टाकायला बोलवतात. बोलूया. कोण आहे ग माहितीतलं आहे? अर्जुन सिंह पाटलांचा मुलगा संजय सिंह पाटील. म्हणजे त्या धनकोडी गावाचे आमदार. अरे वा, बरीच माहिती काढलेली दिसतेस तू. ते काहीही असलं ना, तरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पहिला. काय रे एक काय माणूस सकाळपासून मागा लागलाय का? घ्या, तुम्ही पण घ्या. शेवटचा खाऊन घ्या, तुमचा मृत्यू अटळ आहे. भारत असतच गेला. हे काय बाकीचे गुडू आईला? हे गुडू आम्ही खरंच काय नाही केलं. काय नाही केलं. चाल पुढे, चाल चाल. एक मिनिट, मी काय म्हणतो, आमचा अर्धा उपमा राहिला तेवढा खातो ना. चाल चाल पुढे पुढे चाल. हा सस्पेंड होणार काय? ते आपल्याला चार दिवस ठेवणार होते, आता आठ दिवस ठेवणार आहे. आलो 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 आलो. अरे बस, अरे थांब ना इथे. अरे थांब बस, थांब. ए, एवढी काय घाई आहे? आता घरी सांगितलंयस ना सगळं. हे बघ, मी तुला सांगते, तू आधी बाबांना घरी घेऊन ये. आणि डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम म्हणतात दादा येणारच ना तुमच्या घरी. अगं मी सुद्धा सांगितलंय आपांना सगळं. नाही नको रे, आणि वहिनीने पाहिलं तो खूप प्रॉब्लेम. चल मी निघते. बाय बाय बाय. प्लीज प्लीज. बाय बाय. माला माला अंध करताय या ज्योतिषाला? जोशीला अंध करताय? ए माझं तोंड माहित नाही, सांग तोंड 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 सांग. ए बघा, मी शाप देणार तुम्हाला. हा कोण? तू मला शाप देणार? देणार. तू मला शाप देणार? तू मला शाप देणार? अवलदार साहेब, नका हो त्याला मारू. म्हणजे जोरात मारा. अजून मारा. तुला शाप देईन. मला शाप दे. हॅलो. हॅलो माई, कशी आहेस ग? बयो बयो, मी बरी आहे ग. तू कशी आहेस? बरी आहे. बयो, बाबा आले होते ना तुझ्याकडे? हो, तुझ्या घरी कार्यक्रमाला बोलवलंस मला. माझ्या डोहाळ जेवणाला यायचंय हा तुला? अगं पण मी या अशा अवस्थेत कशी येणार? का न यायला काय झालं? आजपर्यंत कुठला तरी सणवार सोडलाय का आपण? ते काही नाही. हा तू यायलाच पाहिजेस. अगं लहान बहीण आहेस तू माझी. येणार ना बयो? बरं ठीक आहे, येईन मी. मी वाट पाहते हा तुझी. ठीक आहे. हॅलो ताई, अशोक भाऊजींना सांग विचारलंय म्हणून. बरं बरं, आणि काळजी घे हा बयो. मी वाट पाहते, नक्की ये. हा ठीक आहे, चल. हे बघा, आता तुम्ही सांगताय म्हणून सोडतो त्याला. शिंदे साहेब धन्यवाद. खरं म्हणजे आपण होतात म्हणूनच मी आलो. तुमचा काय ते गैरसमज झालेला आहे? ही म्हणजे तशी नाहीयेत खरं तर. कारण चला ये तुम्ही. थँक्यू थँक्यू. चला. अशोकराव, तुम्ही आलात म्हणून आम्ही सुटलो. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही. हो कमाल करता, आभार कसे मानताय. बरं मला एक सांगा, त्याने तुम्हाला आत का टाकलं होतं? म्हणजे तुम्ही काय चूक केली? अय ह्याच्यामुळे. याला हजार वेळ सांगितलं तुझी अक्कल पाजळत जाऊ नकोस, पण ऐकल ते शपथ ना. आता नको, आता नको. एवढा मार खाला तरी सुधारत नाही. चला येतो आम्ही. अशोकराव, वहिनी कशा आहेत? मजेत आहेत का? नाही काळजी घ्या जरा. चल आपण स्वतः आज जाऊया. अगं काय तू अजून तयार नाही झालीस? अहो आईची तब्येत जरा बरी नाहीये, पण मी संध्याकाळची एसटी पकडून नक्की येते बघा. बयो तू आली नाहीस तर ती आमच्यावर किती रागवेल याची कल्पना आहे का तुला? होय, पण मी अगदी नक्की येते. तुम्ही पुढे वा. एकटी येशील ना? तुम्ही काही पण काळजी करू नका काकू, मी अगदी नक्की येते. हे बघ, आम्ही तुझी वाट पाहतोय बयो. हो बरं, नक्की या.
थांबवा, अहो बस थांबवा जरा. मालू, ए माले, आले आले, हे का तुम्ही दोघच? बयो कुठे आहे? अगं ती नंतर एसटीने येणार आहे, तिच्या आईची तब्येत बरी नाहीये. हे काय बाबा, ती एकटी कशी काय येईल? ती येईल ग, तू तयार हो बघू लवकर. चल आहो, मी सुद्धा मगापासून हेच सांगते तिला. चला चला, तुम्ही आज चला. बाबा दे, बॅग दे, घे घे. कसे आहात? बरं आहे बरं आहे. ओ भाऊ, आता जी एसटी गेली त्यानंतरची कधी आहे? नाही नाही, आता नाही एवढ्यात. आता नाहीच आहे? नाही ना. बाकी आजचं हुरड्याचं भेद एकदम मस्त जमला होता बर का. ए अरे, इकडे कशी काय माहित? थांब, उतर रे. ए राणी, कुठे चालली? तुला काय करायचंय? सोडतो ना, आई की आपली गाडी. चल ना, मला जाऊ दे. चल ना, ए दारूगड धरीला. संजय मला सोड. ए ए सोड. ए अरे धरीला, ए चल. वाजवा वाजवा, गोळी आहे का? गोळी आहे का? वाजवा. चल रे मांग्या. वाजवा, लय दिवसांपासून नजर होती. गोळी आहे का? वाजवा, गोळी आहे का? पळ. चला रे, सोडायचं नाही आजीला. अग पळते कुठे, सोडणार नाही तुला. तरी कुठे सापडली. नखरा कर, नखरा. अगं किती दिवस पळतेस? लय दिवसापासून नजर होती तुझ्यावर. आज सोडत नाही बा तुला. आज सापडलीये, दाखव तुझा नखरा, दाखव. ए सावत्या, ए अरे बघता काय उचला दिला. चला आग घेऊन चला, तिला दाखवू शेतामध्ये काय घ्यायचे. घरचे लक्ष्मी सो
मला वाटतं बलात्कारामुळे तिला मानसिक धक्का बसलाय. ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. ब्लिडिंगही खूप झालंय. आता तिला कुणालाही भेटता येणार नाहीये. आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागेल. बरं आहे, येऊ मी. थँक्यू डॉक्टर. मालती, मालती चल. नाही, मी नाही येणार. मी इथे थांबते. मला आधी तिच्याशी बोलायचंय. तुम्ही जा. मालती, तू तिच्याशी नाही बोलू शकणार. तुला तिला भेटताही येणार नाही. तू ऐकलं नाहीस का डॉक्टरने आता काय सांगितलं ते? तू इथे एकटी राहून काय करणार आहेस? मी तिला या अशा अवस्थेत सोडून कशी काय येऊ? अगं पण तिच्याजवळ इथे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आणि आपण तिला भेटायला परत येणार आहोत ना. चल माझा ऐक. मालती, अशोक, हे बघा, माझं ऐका. तुम्ही दोघं जा आता. मी राहतो इथे रात्रभर. मालती उद्या तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत. जा जा. हां, जा. नमस्कार भोसले साहेब. नमस्कार. नमस्कार पाटील साहेब. आपले पाय आमच्या घरा लागले, आम्ही धन्य झालो. काय बोलताय भोसले साहेब तुम्ही? हा, शेवटी आमच्या पोराची आवडती आमची आवड. आले बघा, आमच्या पोराची आवड आली. ठेवा 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 ठेवा. आपण अगं असू दे असू दे बाबा. बर का भोसले साहेब, सून म्हणून नाही मुलगी म्हणून घरी घेऊन जायला आलोय. पाटील साहेब, लाजू नका आम्हाला. हो, लाजवत नाही ताई. काय, आईवीनं पोर वाढले घरात. तिच्या पाठी ही पहिली बाई आमच्या घरात येणार आहे. राणी सारखं राज्य करणार. अहो, राज्य काय करायचं? मुलीसारखी प्रत्येक चूक पदरात घ्या आणि माया करा म्हणजे मिळालं सगळं. अहो सून आहे माझी. असं. नमस्कार. दोन दिवसावर पाडवा आहे. बार उडून तू साखरपुड्याचा काय शुक्राव? हो नक्कीच. पण पाटील साहेब, खूपच लवकर होते असं नाही वाटत तुम्हाला? अहो काय अशोकराव, लवकर काय काय काय. हे बघा, शुभ कार्याला उशीर करायचा नसतो, लगेच आटपायचं असतं. काय ते काय सुनबाई, लगेच होय म्हणाली. पर साखरपुड्याची समजी तयारी आम्ही करणार, चिंता करायची नाही. काय, चला येतो आम्ही. चला ताई येतो आहे. चला भोसले साहेब. नमस्कार. नमस्कार. तिथं काय बोलू नकोस, तुझ्यामुळे बराच वेळ मार खाल्लाय मी. तू पण मार खातो, मी पण खातो. अरे वहिनी, बरं झालं तुम्ही भेटलात. तुमच्याकडेच निघालो होतो. कशाला? पत्रिका. कसली? म्हणजे तुमच्या सासूबाईने तुम्हाला काय सांगितलं नाही? नाही नाही सांगितलं. जाऊ दे, चल. त्याचे संजयची आणि अनिताची पत्रिका दिली मला. हा मग पण अशोकराव आपल्याला मदत करणार नाही. हो नाही बाबा. बस टाइम सारखा वागला. चल, काय सांगत होता तुम्ही? अरे हो, विसरो. हा, मंगळ वगैरे लग्न जमणार नाही. अरे तिची अडचण. मालती ताई, जोवर या शुद्धीवर येत नाहीत तोवर आपण काहीही करू शकत नाही. शांत हो मावशी. ज्याने कुणी हे केलंय ना त्याला मी सोडणार नाही. अरे बाळा, तयारी झाली का सगळी? पाटील साहेब, तुम्ही कशाला काळजी करताय? सारी जबाबदारी भैया साहेबांनी आमच्यावर सोपवली आणि एकदा का त्यांनी सांगितलं की काळजी करायची नाही आणि आता तुम्ही निवांतपणे हॉल वर यायचं. नाही ते बी खरंय, पण आईंट आम्हाला गोंधळ नको. आले का सगळे वेळेवर? होय होय. पाहुण्यांचा गोंधळ होता का माने? होय होय. आमच्या संजयचं साखरपुडा आहे. होय होय. शहाणा गेलाय कुठं? कॉलेजात गेले असतील. चला माने साहेब, घ्या बसून पुढं. हो साहेब. चाल रे बाबा. काय, पोरासाठी किती केलं ना तरी कमीच वाटतंय बघा मला. हो अहो, माझं म्हणणं आता तरी शहाण्यान लाईनीवर यावं की नाही. होय ना. अजून उन्हाडक करते पोरग. हेच वय असतं साहेब. कुठे गेले ठेवाय का तुम्हाला? नाही ना.
ए चल बाय, निघतो मी आता. आज चल ना. अरे चल ना आता. अगं नाही नको. अगं आज मला खूप काम आहेत. नंतर केव्हा तरी. चल बाय. ओके बाय. या या मॅडम. अगं त्याला आज तरी बोलवायचं. अगं मी बोलवत होते त्याला, पण तो खूप घाईत होता. बर बस बस. आधी सॉरी. सॉरी कशाबद्दल? अगं या सगळ्या गडबडीत मी तुझं अभिनंदन करायलाच विसरले. अगं अभिनंदन कशाला, तूच तर माझं सगळं जुळवून दिलंस. अभिनंदन तुझं. बालिशपणा पुरे झाला. आता आता तू एका मोठ्या घरात जाणार आहेस. एकमेकांना एकमेकांविषयी आदर असायला हवा, विश्वास असायला हवा. आहे ना तुमचा? हो. एक मिनिट. हॅलो, काय? मी येते लगेच. काय झालं बहिणी? अग बायो खूप सिरियस आहे, मला जायला हवं. तुम्ही जा घरी, मी थांबेन ना इथे. जा तुम्ही. मालती, काम करूया का? आपण दोघे जाऊया आणि कार्यक्रम संपल्यावर परत येऊया. कार्यक्रम संध्याकाळी आहे, तोपर्यंत तिला एकटीला सोडून जायचं? सगळी तयारी व्हायची घरी, तुमची मदत तरी होईल. जा, मी येते मागून. पण मालती, तुला एकटीला सोडून कसा जाऊ मी? आजपर्यंत सगळ्या सुख दुःखात मी आणि बयो एकत्र राहिलो, आणि अशा वेळी मी तिला सोडून जाऊ? आज माझी इथे आणि तुमची तिथे जास्त गरज आहे. जा म्हणते ना, जा. काळजी घे. आले वाटते अशोक, लवकर लवकर ये. हो आहे, आहे मी इथेच उभा आहे. आले पाटील साहेब, या या या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भोसले साहेब. नमस्कार. 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 चला चला, या या मंडळी, या सगळे. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार साहेब. माई आपणच का? मी त्या शोधीवर आल्या, त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. हळू उठा. हा, अवकाश. हो सर. ठीक आहे, चला.
बयो बयो तू ओळखतेस त्याला? नाही बयो, तू खोटं बोलतेस. कोण होता तो बयो? बयो कोण होता तो सांग ना. अगं सांग म्हणते ना, कोण होता तो? धनवडी आमदारांचा मुलगा संजय. पुडा होऊ शकत नाही. यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. सोडा मला. हे इन्स्पेक्टर, काय येड लागलं काय तुला? कुणाला हात लावतो कळते का तुला? माझा बोर आहे तो. अटक वॉरंट आहे त्यांच्याकडे. पाटील साहेब, माझा नाईलाज आहे. यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. चला चला. जर 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 दोन तासाच्या आत माझं पोरग माझ्या घरात येते. आज रातच्याला माझं पोरग माझ्या घरात आहे जेवायला. दोन तास. चांगला कार्यक्रम केला त्यांना साहेब. Thank you.
अग किती वाईट वाटून घेतेस ग बाई, किती वाईट वाटून घेतेस, वाट वाट लावून टाकली सगळ्या कार्यक्रमाची. एवढ्या मोठ्या घरात माझी पोल जात होती, तुझ्या पोटात दुखत होत का? विघ्न आणला सगळ्या कार्यक्रमामध्ये तू. आई अगं तिचं म्हणणं काय ते तरी आधी ऐकून घे ना, विचार न करता काही बोलायला लागलीस तू. मी साखरपुडा मोडून काहीही चूक केलेली नाही. आपल्या अनिताचं नातं एका गुन्हेगाराशी कसं काय जोडता येईल? बघा बघा कशी बोलतीये बघा, आणि तुम्ही गप्प बसून ऐका नुसतं. कशावरून तो गुन्हेगार आहे ग? बयोने सांगितलंय. बयोवर अन्याय करणाऱ्या 4-5 जणांमध्ये तो मोरक्या होता. बलात्कार केलाय त्याने आई. बयो वा, काय म्हणणे ग तुझ्या बयोचं? हा भिकारड्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवणार आहे का? रस्त्यानं चालणाऱ्यावर कोणी आरोप केला तर तो खरा असतो का? रस्त्यावर चालणाऱ्या कुठल्याही माणसावर बाई बलात्काराचा आरोप करत नाही. पण संजयनीच बलात्कार केला हे सिद्ध झालंय का? मी सिद्ध करीन ते. नाहीतरी स्त्रीवर झालेले 80% गुन्हे सिद्ध होतच नाहीत. पण मी त्याला सोडणार नाही, त्याला शिक्षा भोगावीच लागेल. पाच मिनिटात सोडताल शिंदे साहेब. नमस्कार पाटील साहेब. काय पोराच्या जमानतीचे कागदपत्र आणायचे काय? माफ करा. नाही तुम्ही काय केले तुम्हाला ठाऊक आहे काय? अहो माफ करा पाटील साहेब, पण माझा अगदी नाईलाज झाला होता. असं? हो, त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये साक्ष देताना वहिनी साहेब स्वतः तिथे होत्या. अहो तिने जमानत सांगितलं सुद्धा. छोट्या साहेबांना आता मी माझ्या जबाबदारीवर सोडतोय, पण कोर्टात सुद्धा तिने तीच साक्ष दिली तर मला ते शक्य होणार नाही. बरोबर आहे. तुम्ही काहीतरी करा आता. आणि पाटील साहेब, त्या भोसले वहिनी तिला कोर्टात नेल्याशिवाय राहणार नाहीत. काय शिंदे साहेब, जहर असलेल्या नागरिकांचा कडा हातात घेऊन फिरतो आम्ही. वेळ पडली तर असंच. हो हो, घेऊन जातो मी पोराला. अहो न्या ना. अरे साहेबांनी परवानगी दिली. चला येतो शिंदे साहेब. हा चल चला भाऊ, चला 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 चला. काय झालं मालती? बरं नाही वाटत आहे का तुला? कुणीतरी गळा आवळतोय असं वाटतंय. थांब पाणी घे बघू थोडं. ये सावकाश सावकाश, घाई करू नकोस. मालती मला कळते का तुला या गोष्टीचं खूप त्रास होतोय ते. मला सांग अशा परिस्थितीत तू सगळ्या गोष्टी कशा सांभाळू शकतेस? काय करू, बयावर झालेला अन्याय विसरून जाऊ, मुग गिळून गप्प बसू. बयो माझ्या लहान बहिणीसारखी आहे, तिच्यावर बलात्कार झालाय बलात्कार. माझ्या या असल्या अवस्थेचा विचार तुम्ही करताय? मग तिच्या त्या अवस्थेचा विचार कोण करणार सांगा ना. अगं मी कुठे म्हणतोय तिचा विचार करू नकोस म्हणून? मी आहे ना या परिस्थितीत तुझ्या बरोबर आहे. मला ती खरं सांगू, मला फक्त तुझी काळजी वाटते. मला माहिती आहे ते. तुम्ही माझ्या बरोबर आहात म्हणून तर मी भक्कमपणे उभी आहे, पण मला भीती वाटते. कसली भीती वाटते? बयोला एकदा भेटावं असं वाटतंय हो. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आता? जाऊया, मी येतो तुझ्या बरोबर. काही काळजी करू नकोस, चल सावकाश घे. बयोला काही झालं नसेल ना? मालती तिला काही होणार नाहीये, ती व्यवस्थित असेल. मी आहे ना तुझ्या बरोबर. ये ये हात दे. सावका सावका, हळू हळू. मालती तू चल, मी गाडी पार्क करून येतो. लवकर या. Thank you.
काका आ तुझ्यामुळे लग्न बोललं माझं, तुझ्यामुळे बापाची बदनामी झाली एवढी, आ कोणाला तोंड दाखवायचं आता आम्ही? तुझ्यामुळं तुझ्यामुळं वाटोळ झालं माझं, तुला तर सोडणार नाही ग, तुला तुला सोडणार नाही आता मी बघतो तुला कोण वाचवत ते, आता तुला तर सोडणार नाही ग, अरे मेल्या पाप केलंस केलं आणि वर दिला मा सोडणार नाही तुला सांगून ठेवते बयो डॉक्टर नर्स बयो अशा काय रे कुठे गेली अरे काय मला माहिती पता नाही सांगितलं नाही मला माहिती अरे काय झोपले होते का तुम्ही अरे मला नाही दिसले मला पण नाही ना चला आता इथून अरे ते बघायचं चला पटकन निघा इथून चल ना पळ मालती मालती बायो 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 घाबरू नको बायो मी आहे ना तुझी माई आहे ना मला डॉक्टर 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 आओ डॉक्टर ना बोलवा लवकर भयो माझी बायो पोरी काय झालं ग हे पोरी देवानं मला खालाय गेलं अग काय झालं गे देवा देवा मला गालाय लिहिलंस तू मालू काय झालं गे देवा मला काय लिहिलंस तू मालू काय झालं गे मालू माझ्या पोरीच काय झालं गे देवा देवा असं का केलंस र माझ्याच बाबतीत असं का केलं नमस्कार पाटील साहेब पाटील साहेब प्रश्न अधिकच चिघळलाय अहो मर्डर केस झालीये आणि आय विटनेस सुद्धा आहे छोटे सरकार असे गावात फिरत राहिले तर मला त्यांना अटक करावी लागेल कारण आय विटनेस आहे सर काय करायचं मग तुम्ही असं करा त्यांना चार दिवस कुठेतरी बाहेर पाठवा म्हणजे त्यांना कोर्टात हजर राहायला नको आणि त्या आय विटनेसचं जरा बघा आय विटनेस काय करायचं आय विटनेसच काय करायचं सुनबाई मी तुला कधीच विरोध केला नाही तू अनुचं लग्न मोडलंस मी काही बोललो नाही बयोच्या बाजूनं पोलिसात तक्रार केलीस आम्ही काही बोललो नाही पण आता हे सगळं प्रकरण हाताबाहेर गेलंय मग आपण ही कोर्टबाजी कशाला करायची ओ बाबा काय बोलते तुम्ही अहो तिच्या जेवा भावाच्या मैत्रिणीचा खून झालाय तिला नाही नको मिळालं ती कोर्टात ना जाणार कोर्टात जाऊन काय होणार आहे गेलेली बाया परत येणार आहे नाही येणार पण न्याय तर मिळणार ना करायचा काय असला न्याय मिळवून तुम्हाला नाही मिळवायचंय पण मला मिळवायचंय अनुला मिळवायचंय समाजात मानानं जगणाऱ्या प्रत्येक बाईला मिळवायचंय आज बयोच्या जागी आपली अनु असती तर असंच बोललं असतं तुम्ही आई आई विचार करा हीच तर वेळ आहे बाईला पायताण समजणाऱ्या राक्षसाला अंबाबाई सारखं पायाशी आणून चिरडण्याची अगं पण या सगळ्यात आमच्या घरच्या वंशाच्या दिव्याचं काय काही नाही होणार त्याला अंबाबाई रक्षण करेल त्याचं तिचा आशीर्वाद आहे त्याला
सोडणार नाही मी पाटलाच्या मुलाला, मी कोर्टात जाणार. पुढे चालला तिला संपवायला. उगाच मूर्खारखं बोलो काहीतरी. कुणी सांगितलं होतं स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पोरीचं? आता एवढी माणसं आपल्या अवतीभोवती, एखाद्याला सांगितलं असतं मारून टाकलं असतं, पण ते ना अक्कल चालवायला गेलास तू. बस घाले. पण अप्पा, अप्पा मी काय करू आता? कर्जतला आपलं फार्म हाऊस आहे, तिकडे जाऊन राहा काही दिवस. पण अप्पा. पण नाईन बिन नाही केलं तुम्ही, निस्तरतोय आम्ही. शिंदे घेऊन चालायला. वय मालक चला. भोसल्याला फोन लाव रे. होय साहेब. भोसले. अनु काय करतीयस? वहिनी ए वेडू, अगर रडतीयस काय? आधी शांत हो बघू, शांत हो. तुलाही असंच वाटतंय कि मी जाणून बुजून तुझं लग्न मोडलं? नाही ग वहिनी, उलट वेळेस येऊन तू मला वाचवलंस, नाहीतर मी फसलेच होते. पण आता कॉलेज मध्ये त्याच्याबद्दल. अनु या सगळ्या गडबडीत ना तुझ्याशी बोलायलाच नाही मिळालं. आपल्या माणसाने फसवलं म्हणजे खूप त्रास होतो ग. अनु तू रडून घे, मोकळी हो. उद्यापासून तुला नव्याने आयुष्य सुरू करायचंय. ताई अहो ताई, मुद्दामून तुम्हाला एवढं लांब न बोलावलं. घाबरू नका, घाबरण्यासारखं काही नाही. माझा तुमच्या दोघांवर अजिबात राग नाही. फगस्त माझ्या मनामध्ये काही सवाल आहे, त्याची उत्तरं तुमच्याकडे घालत्यात का तेवढं बघायचं होतं, बाकी काय नाही. पण पाटील साहेब मी समजलं नाही तुम्हाला काय सांगतो ना. समजून सांगतो ना. आता उदाहरण, तुमचा एवढा मोठा बंगला, म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका साध्या हेड क्लार्कचा एवढा मोठा बंगला, मुंबईतली तुमची जुनी इमारत, 40 वर्ष तुम्ही त्या इमारतीचं भाडं घालताय. समजा म्युनिसिपालिटीची उद्या नोटीस आली तर तुमच्या मुलीचे लग्न कोण करणार? हाय कोणाची हिंमत? आणि अगदी वाईटात वाईट, समजा उद्या तुमच्या पोराचा रस्त्यात ऍक्सिडेंट झाला. पाटील साहेब मी माफी मागतो तुमची. नाही हो, घाबरू नका हो, घाबरू नका. मी फक्त या सवालांचा जबाब शोधतोय. आणि मिळाला, मला मिळाला सौभाग्यवती मालती अशोक भोसले. तुमची सून हो, तिला आमच्या ताब्यात द्या. हो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मिळाली की अनु थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. पण का नाही बोलायचं सांगितलं ना, तू जा इथून. हे बघ अनु, मी काही केलं नाही. अनु माहित आहे मला, तू सोड. अनु हे बघ, तू मला एकदा बोलू तर दे ना. दादा वहिनी भैयासाहेब चला कमरे. भैयासाहेब हे बघ अनु, मला दादा. अनु वहिनी तोंडावर लक्षात ठेव, तसं केल्याशिवाय समजणार नाही. कुठे चाललं? माझ्याशी बोल, सोडणार नाही तुला, सांगून ठेवते. अरे या इकडे. याला विचार ना, मी सांगितल्याप्रमाणे झालं की नाही? हा बरोबर आहे, मग होणारच, गॅरंटी आपली. पण जोशिवा पाटलांकडे लई गडबड झाली, तुम्ही त्यांच्या पोराबद्दल काय बोलला होता का? हा बोलत ना, दोघांच्या पत्रिका मी बघितल्या होत्या, मी तेव्हाच बोललो हे लग्न होणार नाही. नाही म्हणजे नाही. हा बस तुझ्या तर आता काय बोलला, माझं लग्न मोडा निघाला होता. हे बघताय काय घ्या याला, सोडून मला मारायचं हात पुढे.
माझं लग्न मोडायला निघाला होता. अरे चल तू चल चल सोडू नका त्याला. चला थांबे. चल 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 पटकन गाड्या काढा. चला पटकन. आज सोडणार नाही तर तू. चल रे. चल की लवकर. काय झालं रडा? अशोक अगं काय झालं बोल ना. काय झालं बाबा? अशोक तुझ्या आजीची तब्येत ठीक नाही. त्यातच मुंबईला दादरला असलेले आपले बिल्डिंग पाडण्याची नोटीस म्युन्सिपाल्टीने पाठवले. त्याचा धसका घेतला हिनं. आता आईचं काय होणार, बिल्डिंगचं काय होणार याची चिंता लागली तिला. मला वाटतं तू मुंबईला जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहिलं तर फार बरं होईल. बाबा ते शक्य नाहीये. मी नाही जाऊ शकत. जाऊ देत ना. अहो त्याला इस्टेटीची काळजी नाही, माझ्या आईची काळजी नाही. अरे मारून का टाकत नाही तिला? आई तू जरा शांत राहशील का? काहीतरी काय बोलतेस? हे बघ अशोक, अरे मुंबईला तुझे वकील मित्र आहेत रे बाळा. अरे ते त्याच्यावर काहीतरी मार्ग काढतील. त्या नोटिशीला काहीतरी उत्तर तरी देतील ना. नाही मला सांग, या वयात आम्ही दोघं कुठे कुठे पळणार रे? पण मला शक्य नाहीये बाबा. जरा आत येता बोलायचं. आले. हॅलो. तुम्ही बसा इथे. बसा म्हणते ना. तुम्ही जा. कसं शक्य ते मालती? मी सांभाळून घेईन इथे. अगं 2 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे इकडे. मला तिकडे जाण्यापेक्षा मालती तुझ्या बरोबर असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तसेही माझ्यासोबत आहात. माईंची तब्येत ठीक नाहीये आणि मुंबईतलं घरही तितकंच महत्वाचं आहे. मी बाबांना बोलवून घेईन ना. तुम्ही जा. अगं पण हे जास्त महत्वाचं आहे मालती. माझी शपथ आहे तुम्हाला. इथली काळजी करू नका. दिवस बोल करते. चल चल तो लप लप तिकडे लप लप लप. अरे बस खायला पैसा जायला. काय रे सापडला का? नाही सापडला साहेब. सकाळपासून शोधतोय साहेब. माझं लग्न मोडायला निघाला होता. शोध घे त्याचा. होय साहेब. सोडायचं नाही त्याला. जित्ता काढायचा. होय. चला. गेले. आता घाबरायचं नाही. चल. अरे पण परत आले तर? हा परत आले तर? ए तू पण. नाही नाही मी विचार करतो. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? Thank you.
साहेब पोरगा नाही मिळालं पण ती आता आहे. ती आताच आहे ना? अरे मग तुम्ही काय करता इथं? नुसते ठोंब्यासारखे उभे राहिलेत. चला पटकन. चुकलं साहेब. अहो तिने बोल मागली म्हणून नाही तर झालंच होतं. अरे एवढं साधं काम जमलं नाही तुम्हाला. सॉरी मला बोलवायचं ना आधी. वरती येथं इकडे इकडे गाडवा कुठे गेली ती? चला तिला भाली ना ती लवकर गेली. आता ती अभिनंदन पाटील साहेब. अहो मुख्य साक्षीदारालाच गायब केलं तुम्ही. काय डोकं बिकं फिरलं काय तुमचं? गायब नाही केलं, पळाली ती. काय लई शोधली, सापडली असती ना तिथं हानली असती. आता बघूया ना गावात परत कशी येते ती. मानलं मानलं पाटील साहेब तुम्हाला मानलं आम्ही. आता पुढं काय? पुढं काय? मुख्य साक्षीदाराचाच पत्ता नाही तर बाकीच्यांचं काय? पुराव्या अभावी माननीय संजय पाटील यांची सुटका. चांगलंय चांगलंय, घ्या बक्षीस. सुखान नांदा या. पुराव्या अभावी सुटका. पाटील साहेब, पाटील साहेब. अरे तिचा पत्ता लागला. पत्ता लागला म्हणजे? ती हॉस्पिटल मध्ये होती. होती म्हणजे? म्हणजे आता पळाली साहेब. तुम्ही काय करत होता मग? मला काय सांगितलं तुम्ही? मला काय सांगितलं? भैया साहेब नाही म्हणाले. आता कुठे ती? कुठे ती? साहेब तुम्ही? ती माणसं कोण होती? ती
पाटलाची माणसं माझ्या मागे लागलीत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. मला माझी भीती वाटत नाही, मला फक्त याची काळजी करू नका. बहिणी, याचा भाल पण कोणी बाका करू शकणार नाही. आज कोर्टाची तारीख आहे, कोर्टात जायचंच. बहिणी साहेब, यानं आपण धडा शिकवायचं. हा, आजपर्यंत खरं बोलणाऱ्या याला याला मी नेहमी ओरडायचो, पण आज सांगतो सत्याचाच विजय होईल, कसंही करून आपण कोर्टात पोहोचूच. हा भाऊ, आज एका स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही लढाई केवळ सत्य आणि असत्याची नाही, तर ही लढाई आहे एका राक्षसाची आणि एका स्त्रीच्या आत दडलेल्या महिषासुर मर्दिनीची. मी त्याला सोडणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी कोर्टात साक्ष देईनच. पण भाऊ, माझं तिथं काही बरं वाईट झालं तर याला अशोकरावांकडे द्या. काही होणार नाही ताई, अहो आशिष जवळ आले ना, आम्ही दोघं ढाल म्हणून तुमच्या पुढे उभे राहू. हो, आता अंबाबाईच्या नावानं तुम्ही वा पुढं, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. अंबाबाईच्या नावानं सांग मला. चला. हॅलो. हॅलो आई. हा, फोन का उचलत आहे, कधीपासून फोन करतोय? एक तर इथे नेटवर्क मिळत नाही, रस्त्यातून फोन करतोय मी. अरे मी पूजा करत होते. मालती कुठे आहे? मालतीची तब्येत बरी नाहीये रे. नाही म्हणजे तिचं पोट जरा काय झालं तिला? नाही म्हणजे या अवस्थेत म्हणजे अशा तक्रारी चालूच राहणार ना. हा, पण नाही, तू काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. हा, आणि काय ग, तू म्हणाली आजीची तब्येत बरी नाही आहे, चांगली व्यवस्थित ठणठणीत आहे ती. नोटीसचं काय झालं? अगं कसली नोटीस बिटीस, नोटीस काही नव्हती, रिनोव्हेशनची पुढची तारीख दिली त्यांनी. आई तू पण ना अर्धवट बातम्या देत असतेस. बरं एक काम कर, मी आता फोन ठेवतो. हा, मालती उठली की फोन करायला सांग मला. हो, ती उठली ना की मी तिला फोन करायला सांगते. हा पण तू मात्र यायची काही करू नकोस, सगळी कामं उरकूनच ये. हा, ठेव फोन. ओके, माझी काळजी करू नका. ओके, चल ठेवतो. आहो, आम्ही ह्यांच्याकडे बघतो, तुम्ही निघा. आम्ही निघा 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 लवकर निघा लवकर. आता यांना सोडायचं नाही. भैया साहेब, अहो तुम्ही आहात तर कुठे? तिच्या मागे गेलो होतो, हातात आली होती ती, पळाली. अहो तुम्ही घाबरता कशाला, ती गेली आता, ती कसली येते? पण इथे आली तर तुम्ही चला. अहो आपली माणसं आहे तिथे सगळी, चला 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 चला.
युअर ऑनर, खरं तर माझ्या आशिलानं कुठलाच गुन्हा केलेला नाहीये. हा त्याच्या विरुद्ध रचलेला कट आहे. कारण ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तो तिथे नव्हताच आणि ते सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. दुसरी गोष्ट मिलॉन, मिस्टर अँड मिसेस अशोक भोसले अजूनही कोर्टासमोर आलेले नाहीयेत. यावरून हे सिद्ध होतं की मालती भोसले हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक माझ्या आशिलाला या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य मिलॉन, त्यांची साक्ष खोटी आहे, त्यांनी काहीच पाहिलेलं नाहीये. मी संजयला पाहिलंय. ऑर्डर ऑर्डर, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. मी इथे येत असताना माझ्यावर हल्ला झाला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ऑर्डर ऑर्डर. आपलं नाव? मालती भोसले. 31 तारखेला रात्री तुम्ही कुठे होतात? हॉस्पिटल मध्ये. कुठल्या जिल्ह्याच्या? काय पाहिलं काय तुम्ही तिकडे? हा संजय बयोला मारायचा प्रयत्न करत होता, तिचं सलाईन काढून तिचं उशिरे तोंड दाबत होता. तेवढ्यात मी तिथे गेले, मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला ढकलून दिलं. अगदी बरोबर, सगळा घटनाक्रम तुम्ही अगदी तंतोतंत सांगितला, आवडलं मला. पण मला एक सांगा, तो संजयच होता कशावरून? मी पाहिलंय याला. मग मला आणखी एक सांगा, इतक्या रात्री तुम्ही तिथे काय करत होता? मला बयोला भेटा असं वाटलं म्हणून मी तिथे. रात्री 12:30 वाजता, रात्री 12:30 वाजता तुम्हाला तिला भेटावं असं वाटलं? मिलॉर्ड, 2 दिवसापूर्वी ती शुद्धीवर आली होती. काळजी करण्याचं काहीही कारण नव्हतं, तरीही मालती भोसले यांना रात्री 12:30 वाजता तिला भेटावं असं वाटलं. तुम्हाला काय म्हणायचं मिस्टर कदम? मला असं म्हणायचं मिलॉर्ड, या खोटं बोलतात, या तिथं गेल्याच नव्हत्या. मी गेले होते तिथे. काय पुरावा काय तुमच्याकडे याचा? माझे मिस्टर होते माझ्या बरोबर. कुठे आहेत ते? मग मुंबईला. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, इतकी महत्वाची केस चालू असताना साक्षीदार गैरहजर आहे. पण त्यांचा काय संबंध आहे? संबंध नाही कसा? अरे माफ करा मला, पण संबंध नाही कसा? तुम्ही त्या माझे अशील इथे आहेत, तेही इथं असायला हवे होते पण ते इथे नाहीत, म्हणून तुम्ही तिथे होतात हे कसं सिद्ध होईल? आणि युअर ऑनर, यांनी जबानीत सांगितलेले डॉक्टर आणि नर्स गेल्या 2 महिन्यापासून कामावर झालेलं नाही, म्हणजे यांची साक्ष खोटी. आणि यांनी दिलेली साक्ष खोटी आहे म्हणजे माझे आशील निरपराध आहे. पण तरीही मालती भोसले विनाकारण माझ्या आशिलाला या खटल्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतात. मी गेले होते तिथे, माझी साक्ष खोटी नाहीये जसेब, माझे मिस्टर होते माझ्या बरोबर. हवं तर तुम्ही त्याला विचारा. मी आज संजयला पाहिलंय, यानेच खून केलाय जज साहेब, यानेच खून केलाय, यानेच खून केलाय, यानेच खून केलाय. शांत व्हा, शांत व्हा मिसेस भोसले, शांत व्हा. युअर ऑनर, आम्हाला अशोक भोसलेना न्यायालयात हजर करण्यासाठी थोडा वेळ हवाय. ठीक आहे, या खटल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी 22 तारीख निश्चित केली. साहेब पुरा
ताई आपल्याला अशोक भाऊंना बोलवून घेणं महत्वाचं आहे. ते या प्रकरणात गोवले जातील असं अजिबात वाटलं नव्हतं. अहो हा सगळा पाटलांचा डाव आहे. तो शिंदे तर त्यांच्या घरीच पडलेला असतो. त्यांनी सगळ्यांना विकत घेतलंय. दुसरं काय करणार तो पाटील. त्यांनी किती जणांना विकत घेऊ दे तरी त्याला शिक्षा होणारच. आपण सिद्ध करू ते. हे येतील, नक्की येतील. मी पण त्यांना 2 दिवस फोन करतोय पण फोनच लागत नाही. ते मुंबईला गेलेत पण माझा विश्वास आहे दिलेल्या तारखेच्या ते येतीलच. आलेच पाहिजेत. जर ते नाही आले तर येतील. माझा अंबाबाईवर विश्वास आहे. पण कमल मावशी का नाही आली आज? अगं तिच्या मागे हे लोक लागले होते. घरातून पळून गेली आहे बिचारी, लपली आहे ती. मला तिला भेटलंच पाहिजे आज. ओ अगं आधी त्याला घरी घेऊन चल. चल अच्छा ठीक आहे. हॅलो हॅलो, अहो अहो मी मालती बोलतीये. अहो ओले ओले माझ्या पिल्लू पिल्लू, ये रे ये रे, काय झालं काय झालं काय झालं? काय शिंदे, एक बाई सांभाळता येत नाही तुम्हाला? तुमच्या हातावर तुरी देऊन कोर्टात पोचली ती. आम्हाला वाटलं पाटील साहेब ती घाबरली आणि ती पळाली. ती का आता येत नाही म्हणून आली ना ती कोर्टात. हे बघ शिंदे, माझ्या पोराचा प्रश्न आहे. आजवर कोणाची हिंमत झाली नाही माझ्या उंबरठेपर्यंत एवढ्या चढ्या आवाजात बोलायची. साध्या आवाज सोडा, त्या बाईने चिखलाचं शिंतोडं उडवलं आपल्यावर. सोडणार नाही मी त्या बाईला. आणि शिंदे तुला जिथं घावल ना ठेचून काढ तिला. शिंदे पुढच्या महिन्यात असिस्टंट कमिशनरची जागा खाली होती. समजलं साहेब. येतो मी. या. जी मालक. हा काम करेल ना करेल आपल्या लोकांना सांगा. वय त्या नागिनला बेळा बाहेर काढा बनाव. वय मालक. पुढचं बघ तुम्ही काय करायचं ते. बर
मावशी मावशी काय करू मालू काय करू। शांत हो मावशी शांत हो। कशी आहेस ग? तरण्या पोरीला मारल्यावर कशी असणार ग मालूमी? चित्तिया एवढ्यासाठी मेल्या बुडत्याला मरताना बघायचंय बघ मला। पाहशील मावशी, त्याला फासावर जाताना नक्की पाहशील। चल रडू नकोस आज सर। अगं आणि आता अशी लपून राहण्याची अजिबात गरज नाहीये। मस्त काम केलं रे। माझ्या माणसाने ठेचून काढली त्या नागिनीला। तुम्ही काय कामाचे नाव शिंदे साहेब? तुमची नजर फक्त पैशावर लागलेली आहे। उद्याला कोर्टात हजर करतोय, जसा जाईल तसाच बाहेर आला पाहिजे। येणार घेणार सर येणार। अहो तुम्ही तर विटनेसलाच मारलेलं आहे, ही केस एक दिवसातच डिसमिस होणार। आणि साहेब लगेच बाहेर। नाही बाहेर आलं ना तर आणखी किती वेळ वाट पाहायची मिलॉट? नाही अर्ध्या तासाच्या वर होऊन गेला, पण मालती भोसले आणि अशोक भोसले अजून कोर्टा समोर आलेले नाहीत, आणि माननीय न्यायालयाचा हा अपमान आहे। मला वाटतं आपण दिलेली साक्ष खोटी आहे, ही त्यांचं त्यांनाच पटल्यामुळे ते पळून गेले असावेत असं मला वाटतं। मालती ताई असं काही करू शकत नाहीत मिलॉट। माझं आणि मालती ताईंचं बोलणं झालंय, अशोक भाऊ आणि त्यांचं सुद्धा बोलणं झालंय मिलॉट। यात काहीतरी काळबेरा असावा असं मला वाटतंय। कोर्टात येण्यापासून त्यांचा मार्ग अडवला जातोय मिलॉर्ड। कदाचित त्यांना नाही, असं काहीही झालेलं नाही। ऑर्डर ऑर्डर, कोण आहात तुम्ही? मला बोलायचंय, मी आता गप्पा बसणार नाही। काय बोलतेस तू? या पाटलानं माझ्या सुनेला मारायचा कट रचला होता। याच्या मुलानं बयोला मारलं, ते माझ्या सुनेनं डोळ्यानं बघितलं, आणि म्हणूनच यानं माझ्या मुलाला अशोकला सुद्धा मारून टाकलं। हा पाटील खुनी आहे, खुनी आहे हा पाटील, खुनी आहे, खुनी आहे। नाही 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 नाही, यात काही तथ्य नाही मिळालं। गोष्ट अशी आहे, काही घरगुती कारणामुळे यांच्या सुनेनं पाटील साहेबांच्या मुलाशी ठरलेला साखरपुडा मोडला। मग त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली, मग हे लग्नाची बोलणी करायला पाटील साहेबांकडे गेले। पाटील साहेबांनी नकार दिला। त्याचा राग येऊन, केवळ त्याचा राग येऊन हे त्यांच्यावर खुनाचे आरोप करतायत। एका प्रतिष्ठित नागरिकावर असे चुकीचे आरोप केल्याबद्दल मी यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकतो मिलॉट। माझे असेल निरपराध आहेत, त्यांना सन्मानाने या खटल्याचं दोषमुक्त करण्यात यावं अशी मी कोर्टाला विनंती करतो। सगळी परिस्थिती आणि मालती भोसले यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन हे न्यायालय संजय पाटील यांना थांबा। जज साहेब, मी अजून जिवंत आहे, तुम्हाला काय बोलायचंय? जज साहेब, काल मला आणि कमल मावशीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, आणि तो प्रयत्न या संजय आणि पाटलांनी केला होता। हो जज साहेब, काल संजय लॉकअप मध्ये नव्हता, त्याला मला मारण्यासाठी लॉकअप मध्ये बाहेर सोडण्यात आलं होतं। या सगळ्या कटात
इंस्पेक्टर शिंदे पण सामील आहेत. जत साहेब, काल मला मारण्यासाठी आलेल्या 10 जणांपैकी एकाचं लॉकेट तिथे पडलेलं होतं. हे ते लॉकेट आणि हे पिस्तूल. जत साहेब, संजयनी मला नाही तर सत्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याने एका अबलेवर बलात्कार करून तिचा खून केलाय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. वकील साहेबांना मी डोळ्यांनी पाहिलेला पुरावा हवा होता. जज साहेब, तो बघा पुरावा. माझे मिस्टर अशोक भोसले. अशोक, अशोक, अशोक. संजयनी जोशी आणि कुलकर्णी भाऊना सुद्धा गायब केलाय. कदाचित त्याने मारूनही टाकलं असेल. जज साहेब, उजळ माथ्याने फिरून पाप करणाऱ्या नराधमाना सोडू नका साहेब. खरं तर अशा नराधमाला भर रस्त्यात दगडाने ठेसून मारायला हवं. म्हणून म्हणते जज साहेब, याला फाशीची शिक्षा द्या. हो जज साहेब, याला फाशीची शिक्षा द्या. याला फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे जज साहेब. नारीला अबला समजून पायदळी तोडवण्याचा प्रयत्न करू नका. तशीच वेळ आली तर ती महिषासुरमर्दिनीचं रूप घेऊन राक्षसाला पायाशी आणू शकते. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. परिस्थितीजन्य पुरावे आणि इन्स्पेक्टर शिंदेंचा कबुलीचा बाब यावरून पाटील आणि त्यांचा मुलगा संजय यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे. कलम 302 व 120 अन्वये संजय पाटील यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि अर्जुन सिंह पाटील यांना कटाच्या कारस्थानाबद्दल हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. मालती भोसले यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी पाटलांवर गोळीबार केला. त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. भक्तीची संबळ देवीचा घालू या गोंधळ. तुझा भगत महिमा गाई आई उदे ग अंबाबाई. तुझा भगत महिमा गाई आई उदे ग अंबाबाई. तू नाश केला भक्ताचा.